राज्य मंत्रिमंडळ कोणत्याही क्षणी विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र आज मंत्रिमंडळ विस्तार होणार नाहीये. केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत राज्यातील विस्तार होण्याची शक्यता नाही अशी सूत्रांची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. तीनही पक्षातील अनेक इच्छुक सध्या मंत्रिपदासाठी बाशिंग बांधू नयेत. विस्तारासंदर्भात बैठका चर्चांनाही उधाण आलं होतं, त्यामुळे विस्तार कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता होती, मात्र आज विस्तार होणार नाहीये हे जवळपास निश्चित झालंय. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून घेऊया. सागर, आज जर विस्तार होणार नाहीये तर मग इतक्या या सगळ्या मागच्या काही दोन चार दिवसांमधल्या बैठका त्या संदर्भात काय माहिती आणि मग मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी? वास्तविकतेस केंद्र सरकारचा विस्तार काल पर्यंत होईल असं अपेक्षित होतं आणि त्यानंतर राज्यातला विस्तार होईल असं म्हटलं जात होतं. पण पंतप्रधान यांचा आता परदेश दौरा आहे आणि तो पावसाळी संसदेचं जे पावसाळी अधिवेशन आहे त्याच्या आधी ते दोन दिवस परत दिल्लीत येतात, यामुळे तूर्तास तरी केंद्रातला विस्तार होणार नाही हे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे राज्यातला देखील विस्तार आज होत नाही, या गेले काही दिवस विशेषतः शिंदे गटाचे आमदार प्रचंड दबाव आणि लॉबिंग करत होते, पण तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे आणि भाजपमध्ये सुद्धा काही अंतर्गत पुढील कालामध्ये बदल करायचे आहेत, या दृष्टिकोनातून कदाचित विस्तार तूर्तास थांबेल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवस आता पुढील राज्याचे मुख्यमंत्री हे राज्यामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुंबईच्या बाहेर जात आहेत. भाजपाचे पदाधिकाऱ्यांचा देखील आज भिवंडीत मेळावा आहे. या सगळ्या गोष्टींच्या घडामोडी पाहता तूर्तास विस्तार जवळपास होणार नाही असं चर्चा आता रंगू लागलेली आहे. नक्कीच मंत्रिमंडळ विस्तार आज होणार नाही असं सूत्रांकडून कळतंय. तूर्तास धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. केंद्राआधी राज्यातील विस्तार होण्याची शक्यता कमी आहे. भाजपा आमदार खासदार पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा आहे, विस्तार आज का नाही आहे. राष्ट्रवादीचे मंत्री मतदार संघ दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आजपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे